रोहन विश यू ऑल द बेस्ट द टीम क्वार्टर फायनल ही मॅच दोन्ही टीममध्ये ही लढत पाहायला मिळतीये कल्याण टीमने जिंकला टॉस डिसिजन फिल्डिंग बॅटिंग करण्यासाठी आघाडीची जोडी जी रवाना झाली मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज कृष्णा पहिल्या मॅचमध्ये फक्त पाच संख्या खर्च करत असताना महत्त्वाचे दोन विकेट ज्याच्या खात्यामध्ये होते तो कृष्णा आता तयार झालाय समोर अगेन्स्ट खेळत असताना टीम दादा शेलार इलेव्हन पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज समोर असेल राहुल पहिलाच बॉल सुंदर आवाज या वेळेला बॉल चांगला होता गती चांगली होती गतीचा परिचय ना प्रत्येक मॅचमध्ये कृष्णाने दिला आहे आणि सपोर्ट सुद्धा खूप चांगला आहे कारण मुख्य गोलंदाज आहे त्यांनाही माहिती आहे की मुख्य गोलंदाजाची पहिली व जर चांगली आली तर येणाऱ्या तीन गोलंदाजांवरचा प्रेशर आहे ना तो ऑलरेडी तो रिलीज जो झालेला असतो ना तो कमी करण्याचं काम करेल तेच कमी केलं केलं गेलं मागच्या मॅचमध्ये पाच नवसंख्या त्यांनी खर्च केल्या दोन विकेट होते महत्वाचे पहिलाच बॉल परिचय दिला गेला कृष्णाचा आणि आपल्या नावाचा आपल्या गतीचा तो म्हणजेच फलंदाज राहुलला अजून एक चांगला बॉल परंतु दिशेमध्ये थोडासा बदलाव केला गेला, गेला। याच्या अगोदरचा चेंडू आपण जर पाहिला गेला तर ऑफस्टमवरती होता त्याच्यानंतर लेक्स्टमवरती हा चेंडू वाईटचा इशारा तर जरूर पंच करतील परंतु सांगतील की या बॉलवरती एक सिंगल असेल की हा फक्त वाईट असेल व्हाईट बॉल आहे म्हणजेच सुरुवात झाली आहे धावसंख्येची खरं त्यांनी व्हाईट बॉलने आणि आता खातं उभारत असत ना कृष्णा तांबून खेळण्याचा प्रयत्न चांगला ड्राईव्ह होता अगदी समोर खेळले होते फिल्डर लगेचच वळले गेले बॅकअपचा विचार केला गेला नाही बॅकअप थोडंसं उशिरा जरूर मिळाला असतं कारण जो डिस्टन्स आहे दोन फिल्डरचा तो अनराम क्रिकेटमध्ये तुम्हाला कवर करण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो कारण एकदम जलदगतीने तुमच्याकडे जेव्हा बॉल येईल तेव्हा विचार करावा लागत नाही की कोणत्या फिल्डरने पोचायला हवं जो फिल्डर पुढे पोहोचेल त्याला बॉल अडवावा लागतो अडवला गेला हा बॉल आपण पाहिला गेला तर एक्स्ट्रा कवरला व्हाईट बॉलने सुरुवात झाली होती अखेरकार बॅटला सुरुवात करत असताना सिंगलची जिथे फलंदाज होते राहुल आता स्ट्राईक रेंडवरती तुम्हाला रोहन बहायला मिळतात रोहन टू कृष्णा हे बॅटल या वेळेला फटका त्या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर फर्स्टला गेला रिवर्स खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती जास्त कनेक्ट झाला कारण बॉलच प्रकारे होता जास्त बाउन्स दिलं नव्हतं चेंडूला कारण माहिती होतं बॉलचे मिरिटमध्ये सातत्याने रोहनचा सा आजवर खेळ राहिला आणि या नाईटमध्ये सुद्धा त्याचा तसाच खेळ राहिला बॉलच्या मिरिटमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, गेला जास्त एनर्जी होती या बॉलवरती फलंदाज बाद होत्या दोन्ही आकड्यावरती लागणारा हा रोहनच्या रूपाने पहिला झटका जिथे बॅटिंग करते टीम शिवाजीदादा शेलार रिलेव्हन पहिल्या विकेटचं पतन झालं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स खेळता वेळेला तुम्हाला या गोष्टीचा पण विचार करावा लागतो की अंडरम बॉक्स क्रिकेट नक्कीच तुमच्याकडे आहे त्यावेळेला क्रिकेट खेळत असताना तुमच्या बॅटवरती जर जास्त चेंडू मिडल झाला ना तर फलंदाज बादच होतो कारण सीमारेषा जवळ असे मोबान असे तुम्हाला षटकाराची सिंगलचा प्रयत्न होता परंतु सिंगलच्या नादामध्ये फलंदाज झाल्यात बाद दुसरा दा, झटका या ठिकाणी बसला आहे चला फिल्डिंग लावायची योग्य तो काय डिसिजन असेल तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करूच कारण खेळ स्टॉप झाला नाही पाहिजे चला मॅच स्टार्ट करायची आहे पॅनल्टी इक्वल झाली अकरा खेळाडूचे शूज नव्हते आणि त्यानंतर फिल्डर डगआउटमध्ये नव्हते त्याच्यामुळे नक्कीच जी दोन्ही टीम्सला पॅनल्टी लागली होती ती इक्वल झाली आहे मॅच स्टार्ट करायची आहे चला आखिरकार कार तोडगा निघालाय कोणत्याही टीमला पॅनल्टी नाहीये डावसंख्या दोन डावखुऱ्या त्याचा बॅटर चला कोणत्याही प्रकारचं व्यत्य नको आहे कारण यशस्वी स्पर्धा आपल्याला संपन्न करायची त्याच्यामुळे गाळबोट नकोय कॉपरेट सर्वांनी करा त्या ठिकाणी खेळाडू असतील किंवा आयोजनकर्ते असतील कॉपरेट करा थोडंसं कृष्णा पुन्हा एकदा तयार यावेळेला सुंदर बॉल सुंदर बॉल अनुमान फसला गेला लावलेला खऱ्या अर्थाने अनुमान तो अगदी चुकीचा निघाला गेला रिवर्सचा खेळण्याचा प्रयत्न मिस झाली त्या ठिकाणी लाईन लाईन मिस झाल्यानंतर बॉल एस्टनवरती पाहायला मिळाला कृष्णाला अजून एक सफलता लागणारा या ओ मधला हा लागोपाठचा दुसरा झटका दुसरा झटका बसला गेला कारण कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळण्यासाठी क्रमांक तिसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये होता जो आपण बाहेला गेला तर क्रमांक तीनवरती गेला होता नुकतंच ज्यांचं आगमन झालं होतं खरं त्यांनी व्यासपीठावरती ते उपस्थित आहेत ज्यांच्याबद्दल आपण चर्चा नक्कीच केलीच कारण त्यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे ज्यांनी सुंदर श्यामी उभारलं गेलं ज्यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा चांगला रस नक्कीच घेत आहेत ते सुद्धा या वा व्यासपीठावरती उपस्थित आहेत चला थोडीशी घाई करायची आहे थोडीशी घाई करा फिल्डिंग करायची टीम कारण डिसिजनसाठी तब्बल आपल्याला दहापेक्षा जास्त मिनटं वाया गेली आपली त्याच्यामुळे ती रिकवर रिकवर नक्कीच तो टाइम आपल्याला करायचा आहे त्याच्यामुळे थोडीशी काही करा विकेट आले दोन धावा बनल्यात या ठिकाणाहून पाहिलं गेलं तर दोन बॉल समाप्त झाल्यात पाच चार बॉल समाप्त झाल्यात अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि हॅट्रिकच्या उंभट्यावरती गोलंदाज कृष्णा नवीन फलंदाज सागर दोन गडी गमावल्या गेल्यात सुरुवातीलाच दोन झटके देत असताना कृष्णा चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत राहिली आहे या स्पर्धेमध्ये कृष्णाची या वेळेला आता ही बॉल चांगला होता बघितला आधीच की स्वीप करणार त्या अर्थाने बॉल अगदी खोलात टाकला होता कोणत्या प्रकारचा बॅट चेंडूचा संपर्क कदाचित का नव्हता कारण थाई पॅडवरती हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला बॉलवरती आली सिंगल कशी का होईना परंतु ही सिंगल ना अगदी झपाट्याने त्यांना बनवायची होती बनवली गेली सिंगल खात्यामध्ये जोडली जाते सागरच्या राहुल एक धावसंख्येवरती नक्कीच खेळतो एक वाईट बॉल सुद्धा आला म्हणजे टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते तीन स्त्री बोर्ड दोन गडी गमावल्या गेल्यात दोन हादरे महत्वाची देत असताना कृष्णा या मॅचमध्ये सुद्धा जर आपण पाहिला गेलं तर आपल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक प्रदर्शन चांगला दाखवत असतो दा ना शेवटचा बॉल कृष्णांचा धावसंख्या फक्त तीन खर्च केल्यात महत्त्वाचे दोन मोहरे आपल्या खात्यामध्ये टिपत असताना शेवटचा बॉल फटका चांगला होता कदाचित सिंगल जरूर मिळेल स्ट्राईक रोटेट सुद्धा राहुलकडेच राहील स्ट्राईक राहुलकडे आता जास्त वेळ राहील ना तेवढ्या धावसंख्या त्याला ते जास्त बनवाव्या लागतील कारण जो संघर्ष पहिल्या दोन विकेटसाठी केला कृष्णाने त्यांचा संघर्ष पूर्ण झाला त्यानंतर धावसंख्या बनवायच्या कशा हा विचार बढलाय परंतु विचार आता करून चालणार नाही कारण दोन फलंदाज गमावले गेल्यात त्या अनुषंगाने आता येणारे तीन गोलंदाज कोणते असतील कोणत्या गोलंदाजाचा वापर करावा मागच्या मॅचमध्ये कोणाची उल्लेखनीय कामगिरी राहिली कोणाला पुढे पाठवावं कोणाला शेवटचं षटक द्यावं कोणाला तिसरं षटक द्यावं या सर्व गोष्टीची आता चर्चा केली जाईल त्यासाठी ते टीम कॉन्फरन्स मिटिंग भरवली गेली आहे आणि त्याच्यानंतर आता डिसाईड केलं जाईल कॅप्टनच्या माध्यमातून की ओव्हर नंबर दोनला नक्कीच कोणाला दाखल केलं जाईल चला जास्त वेळ घेत आहे फिल्डिंग करणारी टीम थोडंसं जास्त वेळ घेत आहे वेळ घेऊ नका कारण डिसिजनसाठी तुम्ही भरपूर वेळ घेतलाय त्याच्यामुळे विनंती करेन की जास्त वेळ घेऊ नका सनीचा वापर केला गेलाय कारण क्रिकेटमध्ये एक एक धावसंख्या भरपूर महत्वाची असते सेंचुरी बनत असताना नव्याण्णव धावसंख्या बनतात एका धावसंख्यची गरज असताना फलंदाज बाद होतो त्याला विचारा एका धावसंख्येचं महत्त्व किती असतं सिरीजसाठी एका धावसंख्येने ज्याची बाईक किंवा बायसायकल जाते त्याला विचारा एका धावसंख्येचं किती महत्त्व असतं क्रिकेटमध्ये एका एका धावसंख्यला भरपूर महत्व आहे त्याच्यामुळे दोन्ही टीम्समधनं आपण तोडगा काढला दोन दोघांच्या पॅनल्टीच्या धावसंख्या इक्वल झाल्या आणि त्या अनुषंगाने एकाही एक टीमला खऱ्या त्याने पॅनल्टी नाही आहे सुंदर फटका तेवढं चांगलं शेत्ररक्षण षटक क्रमांक दुसरं सनी यांचं पहिल्या बॉलवरती आले सिंगल पहिल्या षटकामध्ये आल्या धावसंख्या चार पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर धावसंख्या बनली गेल्या पाच प्रवीण कालच्या दिवसामध्ये एक गोलंदाज आपण बघितला गेला त्याच्या खात्यामध्ये दोन विकेट सुरेख राहिले होते आणि कालच्या दिवसामध्ये प्रवीण आणि आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने बघितले गेले तर बिपिन हे बघल्या वापर जरूर होता हलकीशी काडा होती हलकासं कनेक्शन होतं कानापर्यंत स्वीट साऊंड जरूर होता आमचा कारण रात्री हवा नसते जास्त आवाज नसतो आरडा उडा नसतो तुम्हाला बॉल आणि चेंडूचा बॉल आणि बॅटचा जेव्हा संपर्क होईल तेव्हा आवाज तुमच्या कानापर्यंत नक्कीच पोचेल हलकासा आवाज होता सिंगलने स्ट्राईक रोटेटसुद्धा संख्या सहा सिक्स सोनोबोड दोन गाडी गमावल्या गेल्या गमावल्यानंतर आता धावसंख्या बनवण्यासाठी ना झगडते टीम वेळेला फटका चांगल्या गॅपमध्ये खेळतात आणि हा संघर्ष तो संघर्ष आता मात्र पूर्ण केला केला गेला आघाडीला जात असताना मला काप सुरुवातीला पाठवलं गेलं संघर्ष संपला नाही अजूनही सांगत असताना राहुलच्या बाटबंद हा क्लासिकल स्ट्रोक चौकार वाटत नाही डोंबिवली विभागामध्ये आहोत असं वाटतं रायगडमध्ये समालोचन करतोय कारण रायगडमध्ये हे गाणे तुमच्या कानापर्यंत नाईटची क्रिकेट स्पर्धेमध्ये पोचतीलच सुंदर ऑपरेटिंग तेवढीच क्लिअरिटी विथ क्वालिटी डी। ओम साई डीजे चौकार होता बचाव केला गेला फटका अगदी दोन पायांच्या मधनं हा बॉल ट्रॅव्हल झाला अनेक सारे स्ट्रोक तुम्ही पाहिले असतील कारण फेसबुक सर्च पेज जर तुम्ही सर्च कराल सुद्धा अंडरम बॉक्सचे भरपूर सारे वेगवेगळे वेग फटके तुम्हाला पाहायला मिळतात तुम्ही युट्यूबवरती टाकाल अंडरम बॉक्स क्रिकेटचे वेगवेगळे वेग वेग फटके तशाच प्रकारचा हा फटका होता कारण बॉल आणि बॅटचा कनेक्शन झाल्यानंतर दोन्ही पायांच्या बंद तो बॉल आपण बघितला गेला बॉलवरती आली सिंगल चौकारानंतर या वेळेला सुंदर वापर फ्लिक केलं गेलं त्या ठिकाणी फिल्डर आहेत उचलला गेला बॉलला अगदी इझिली इझिली ही मॅच ना त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतलेली असं वाटलं होतं की पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावसंघे चार आहेत दोन विकेट आले त्याच्यानंतर दावसंग्या अजूनही रोखाचा प्रयत्न करत होता सनी परंतु त्याच्याकेच एक चौकार आला तिथं दावसंघ्याला वाढ मिळाली त्या फटका चांगल्या खोदून काढल्या गेल्या फिल्डर अगदी तग धरून होते विचार करत होते की बॉल येणार कधी हातामध्ये आपण स्वाधीन करणार कधी षटक क्रमांक त्या ठिकाणी संपन्न झाले दुसरं दावसंघ्या बनला तेरा दोन षटकाची समाप्ती दोन विकेट गमावली गेलेत जिथे बॅटिंग करते टीम शिवाजी दादा शेलार इलेव्हन चला थोडासा उशीर नक्कीच फिल्डिंग करायची टीम तुम्ही घेताय थोडासा वेळ जरूर घेत आहे वेळेला महत्त्व द्या कारण मागची ओव्हर जेव्हा समाप्त झाली तेव्हासुद्धा तुम्ही टीम कॉन्फरन्स मिटिंग घेतली प्रत्येक वेळेला तुम्ही टीम मिटिंग घेऊ नका खरं तर वातावरणाचं सुंदर आहे हवा नाही आहे तरी तुम्हाला थोडासा गारवा या क्रीडांगणावरती अनुभवाला मिळेल कारण चहूबाजूला झाडं झुडपं आहेत वडाचं झाड आमच्या वरती जर पाहिलं गेलं तर एक बदामाचं झाड आहे त्यानंतर भरपूर सारी झाड झुडपं आणि त्यांच्यामध्ये वसलेलं हे सुंदर क्रीडांगण परांगण होते पहिलाच बॉल वाईट नवसंख्या चौदा फोर्टीन एकावर चार या वेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल, एक बॉल सोडून दिला बॉल माहिती आहे लिपस्टिकवरती जेव्हा जेव्हा बॉल येईल स्विप करण्याचा जरूर प्रयत्न करतात हाच तर त्यांचा खऱ्या त्याने फेवरेट मुवमेंट आहे कारण मुवमेंट जर त्यांची बघितली गेली तर प्रत्येक बॉल स्विप करण्याचा प्रयत्न दोन बॉल वाईट आले आता बॉटामॅनचा वापर आता कोणत्याही प्रकारची घाई नव्हती कारण त्यांना ही माहिती अति घाई संकटात नाही जास्त घाई करायची नाही आहे जो चौकार आला आहे चौकारांना धावसंख्या वाढल्यात डिफेन्सिव्ह पद्धतीने आपल्याला खेळायचं आहे धावसंख्येला वाढ द्यायची आहे म्हणजे या मॅचमध्ये ना फायटिंग स्कोअर कशा कशाप्रकारे उभा राहावा एक टार्गेट स्टेप आपल्यासाठी काय असेल ना ते खऱ्या त्यांनी कॅल्क्युलेट केले राहुलने त्याच बॉलची मिरिटमध्ये हा फटका खेळला गेला एक सिंगल जरूर आली दोन बॉल वाईट नंतर आणि टीमची लावसंख्या तब्बल पोचत असताना सोळा या आकड्यावरती समोर सागर या पुढे आले समोर खेळतात त्या ठिकाणी फिल्डर होते त्यांना बीट करून सनी होते थोडासा पाहिलं गेलं तर हलगर्जीपणा पाहायला मिळाला ग्रास होती गवत होता त्याच्यामधनं बघितलं गेलं तर हा बॉल घासत पुसत तुम्हाला पाहायला मिळाला आणि जो चौकार आला होता सनीच्या विरोधात सनीची थोडीशी कमकोत फिल्डिंग राहिली त्याच्या हाताकडून आणि परांगण जगेस हा चौकार क्रमांक पहिला तो सागरच्या बॅटमधून सागरच्या बॅटमध्ये चौकार आलाय म्हणजेच दोन्ही फलंदाज आता थोडेसे गियर आपले चेंज करत असताना गिअर अप झालीये आता बॅटिंग करायची टीम शिवाजी दादा शेलार इलेव्हन धावसंख्या बनत नव्हत्या त्या बनवल्या गेल्या त्या म्हणजेच या दोन चौकारानं सागरच्या बॅटमध्ये हा चौकार आलाय धावसंख्या वीस थांबून खेळण्याचा प्रयत्न बॉल आणि बॅटचा संपर्क नाही आहे कदाचित बाईची बाईची धावसंख्या आली कारण बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता कनेक्शन नव्हता बॅट तुम्हाला खेलपट्टीवरती आदळताना पाहायला मिळाली बाईच्या रूपाने सिंगल टीमची धावसंख्या एकवीस परांगण एवढेला पुढे आले राहुल होते त्या ठिकाणी हलक्या हाताने हा बॉल खेळला गेला स्वीपचं रूपांतर सातत्याने ना ते स्वीप फटके जास्त खेळतात कदाचित त्यांचा फेवरेट स्ट्रोक असावा स्वीप त्यांना एक सिंगल जरूर प्राप्त झाली एकवीस वर्ष धावपलक एकणी वाढत असताना बावीस दोन हजार दोन या फटका चांगला आहे फटका चांगला आहे अगदी आमचा पंचांचा जवळून गेला कदाचित त्यांच्या बॉडीला थोडासा ब्रशसुद्धा झाला असेल मुवमेंट खूप फास्ट केली पंचांनी कारण त्यांना ही माहिती आहे की जवळून बॉल जेव्हा जेव्हा जाईल कोणत्या टीमला खरं तर एक एक धाव खूप महत्त्वाची असते त्याच्यामुळे ते, ते लगेचच बाजूला झाले एक सिंगल जरूर आले स्ट्राईक रोडेड राहुलकडे असेल स्ट्राईक त्याच्यासमोर असेल परांगण ट्वेंटी थ्री तेव्हा पुढे आले स्टेप पाहून खेळल्यात वी शेपमध्ये हा फटका त्या ठिकाणी एक सिंगल तर जरूर कम्प्लीट झाली आहे राहुलचा कॉल होता की दोन धाव होऊ शकतात परंतु फास्ट मुवमेंट जेव्हा एखादा फिल्डर करतो ना फेकी वेर येते तेव्हा तुमच्याकडे खूप कमी वेळ असतो दोन धावसंख्या बनवण्याचा कारण अंडरम क्रिकेटमध्ये तुम्ही खूप कमी वेळ असं पाहिलं आहे की एखाद्या फलंदाजाने दोन धावसंख्या जलद गतीने पूर्ण केल्यात मिसफिल्ड झाली तर कदाचित दोन धावसंख्या होतात कम्प्लीट कारण बाउंड्री ही जवळ असते त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा मोमेंटो शिफ्ट होत नाही दोन धावसंख्या बनवण्याचा सिंगल आली सिंगलने षटक क्रमांक संपन्न झालं तिसरा अठरा बॉलची खऱ्या अर्थाने संपन्नता झाली आहे आणि धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते चोवीस या क्रीडांगणावरती असेल किंवा या खंबालपाडा पूर्णपणे टीम जेव्हा जेव्हा एखादे आयोजन ठेवते ना त्यावेळेला करण काळेन यांचा आवाज तुम्हाला सातत्याने एकाच मिळतो फटका सिंगल येईल एकने वाढेल धावपलक कारण महत्वाचं जे षटक आहे ते चौथं आहे जितू यांचं जितूने मागचं षटक मागच्या मॅचमध्ये कदाचित तिसरे षटक हाताळलं होतं पण आता परंतु आता चौथ्या षटकामध्ये आल्यात पहिल्या बॉलवरती आले हे सिंगल नवसंख्या बनत ट्वेंटी फाय पंचवीस फिल्डिंग पोझिशन ना खरंतर एसटी रक्षक बदलवतोय कारण त्यांनाही आहे हे बदलला पुढे आले आणि एस रक्षक ज्या प्रकारे चपल त्यांची नजर होती ना अगदी बघितलं गेलं पदात आली त्या गोलंदाजाने चांगला चेंडू पीच केला यष्टी रक्षकाच्या रक्षकच्या हातामध्ये विकेट क्रमांक त्या ठिकाणी तसं सागरजी केले संपुष्टात तिसऱ्या विकेटचं पतन लागणारा हा सव्वीस या आकडावरती झटका क्रमांक तिसरा बाद झालं अतुल भुईर मैदानाच्या आतमध्ये कल्याण वाडेघरचा नक्कीचा खेळाडू आपल्या टीम मधन ओपनिंगला नक्कीच येत असतो डिफेन्स करण्याचा प्रयत्न आणि लवकर परतावा लागेल ओव्हरम क्रिकेट अंडरम क्रिकेट खूप वेगळं असं याच वाडेगर टीमचा प्रणित पाटील तुम्ही पाहू शकता जो नक्कीच सातत्याने कर्ण इलेव्हन या टीमच्या माध्यमातून खेळत असतो अनेक वेळा मॅन ऑफ द मॅची ट्रॉफी असेल मॅन ऑफ द सीरीज असेल त्याला उचलताना नक्कीच तुम्ही पाहिलं गेलं आहे कारण मागच्या काही वर्षापूर्वी प्रणित पाटीलने एक वेगळा स्टँडर्ड त्याचा क्रिकेटमध्ये बनवला गेला आहे लायन आईज हे नाव त्याला नक्कीच पडलं गेलं हे नाव दिलं गेलं कारण क्रिकेटमध्ये त्याची जेव्हा पुनवृत्ती केली ना वाडेगड टीमने विकेट आलाय दावा सव्वीस जीतू, ऋतिक गेलाय क्रमांक सहा वरती अतुल भुईर बाद झाल्यानंतर पुढे आले स्विफ्ट करण्याचा प्रयत्न आणि लाघोपाठचा हा तिसरा विकेट काही गोलंदाजी होती जी उल्लेखनीय कामगिरी शेवटच्या षटकामध्ये हवी होती कॅप्टनला तीच कॉन्फिडन्स मिटिंग आता कामी येत असताना एक रणनीती आखली गेली कट आखले गेले की शेवटच्या षटकामध्ये वापर करू जितूचा जितूच्या माध्यमातून सुंदर षटक या ठिकाणी होत असताना सिंगल बनवली त्याच्यानंतर लागोपाठचे हे तीन विकेट खात्यामध्ये जितूच्या आणि लागणारा हा तिसरा झटका धावसंख्या असताना सव्वीस विकेट आला व्हाइट बॉलवरती विकेट आला तो बॉल काउंट झाला मिळाली त्याच्यानंतर बाद झाले अतुल भुवीर जे विकेट किपरने खूप चांगल्या प्रकारे चपलाई दाखवली गेली आणि त्याच्यानंतर बोल्ड होत हृतिक आणि आता मैदानाच्या आतमध्ये इलेवत मान अशोक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर गॅदर केलं गेलं गॅदरिंग सुंदर होती फटका अगदी समोर बघितला गेला त्यांना ही माहिती होतं की एक एक सिंगल साठी बॅटिंग करणारी टीम खूप झगडती आहे त्याच्यामुळे अजूनही संघर्ष वाढवायचा कसा तर आपल्याला एक्स्ट्रा धावसंख्या खर्च करायचे नाही आहेत या षटकामध्ये एक वाईट बॉल जरूर आला परंतु विकेटने तो बॉल काउंटसुद्धा केला गेला काउंटसुद्धा झाला त्याच्यानंतर आज सिंगलने धावपलक वाढत असताना आणि शेवटचा बॉल या ठिकाणी असेल जितू याचा ज्याच्या षटकामध्ये आपण तीन विकेट बघितले गेले धावसंख्या सत्तावीस आणि येणाऱ्या बॉलवरती डिसाईड होईल की या मॅचमधलं टार्गेट कितीचं राहील शेवटचा बॉल घेऊन जितू या वेळेला बॅकफुटला गेले गॅपमध्ये खेळायचं होतं फिल्डर अगदी समोर बॉलच्या एक सिंगल जरूर झाले दुसरीचा प्रयत्न प्रयत्न अनसक्सेसफुल बनल्या ला, गेल्यात त्या ठिकाणी धावसंख्या पाहिला गेल्या तर अठ्ठावीस आणि एकोणतीस लक्ष बॉल शिल्लक चोवीस <स्थाँगा> दे तुम्ही त्यांचा आवाज ऐकाल अगदी जसा एखादा कपडा असावा त्याच्यावर हात फिरवावा तशाच प्रकारे नक्कीच त्यांची ध्वनी आणि खऱ्या अर्थाने पेशी आणि ते मृदुंगमणी आहेत मृदुंग खूप छान वाजवतात स्वतः मालकरी सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये भरपूर काळ त्यांनी काढलेला आहे भरपूर सारे अभंग त्यांच्या डोक्यामध्ये भिडसावत असतात त्याच्यामुळे तंत्रशुद्ध भाषा ही त्यांना पारंगत आहे आणि ही निसर्गाची देण असते एखादी कळा असते त्या कळेचा कलाकार बनायचा असेल तर आपल्याला ती कळा अवगत करावी लागते कॉमेंट्रीची कळा ही नक्कीच करण काळे यांच्या अंगामध्ये ठासूठासून थासु, भरलेली आहे म्हणून की काय दोन वर्षापूर्वी त्यांना तुम्ही गोव्यालासुद्धा ऐकलं शांगिनी प्रीमियर लीगमध्ये एकोणतीसचं टार्गेट कृष्णा आणि प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ऋतिकचं हे पहिले षटक खूप इम्पॉर्टंट असणार आहे कारण त्याला धावसंख्या ज्या एकोणतीस बनल्यात ना त्या सुरुवातीच्या सहा चेंडूमध्ये रोकायच्यासुद्धा आहेत पाहूया या षटकामध्ये किती दावसंगी येतील टार्गेट चेस होईल की हा टार्गेट कंप्लीट केला जाईल ह्याच्यावरती लक्ष जरूर लागलं आहे दोन्ही टीमचं आणि महत्त्वाची मॅच समोर असेल त्याच्या कृष्णा ज्या कृष्णाने क्रमांक पहिलं षटक हाताळलं गेलं कृष्णाला प्रत्युत्तर देणारा अजून एकही गोलंदाज सरला नाही परंतु पाहूया आता कृष्णाची कामगिरी कशी राहील पहिलाच बॉल सिंगल जरूर मिळेल टॅप केला गेला चेंडूला शेवटच्या क्षणाला बघितलं गेलं की बॉल खोलवडापायचा येईल अगदी वाईटची जी लाईन आहे ना तिथे चेंडू पीच केला गेला त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे आपल्या आप, केळीवरती होतं आणि खेळाडू कक्षामधनं आवाज देऊ नका विनंती करेन खेळाडू कक्षा थोडासा शांत राहू द्या सिंगल आली जेवढ्या धावसंख्या बनवल्यात तेवढ्याच जावसंख्या आता बनवाव्या लागतील बॉल शिल्लक असताना तेवीस या वेळेला बॉल चांगला होता गतीही चांगली होती कृष्णाला कदाचित प्रत्युत्तर मिळालं असेल की आपली गोलंदाजी गोलंदाजी जशी धारदार आहे तशाप्रकारे धारदार आता ऋतिक बनतोय पहिलाच बॉल त्याच प्रकारे होता कारण गती वापरली होती यूज केली गेली होती आणि एखाद्या गोलंदाजाकडे जर गती आहे तर तिचा वापर करणं खऱ्यातन हे गरजेचे असतं आणि गरज त्याच वेळीस भासवली जाते त्याच वेळा वेळेलाच गरज नक्कीच पूर्ण केली जाते जेव्हा आपल्या टीमला आपल्या चांगल्या कंबाक्याची गरज आहे गरज आहेत ना सुरुवातीपासून कंबॅकीची कारण सुरुवातीच्या चार षटकामध्ये बॅटिंग करत असताना शिवाजी दत्ता शेलार इलेव्हन टीमने जास्त धावसंख्या बनवल्या गेल्या नाही परंतु बॉक्स क्रिकेटमध्ये अठ्ठावीस या तीस धावसंख्यासुद्धा तुमच्यासाठी एक चांगला स्कोर आहे त्याच्यामुळे या मॅचमध्ये पाहूया रहस्य काय घडलं आहे आणि या मॅचमध्ये धावसंख्या डिफेन्स होतील की धावसंख्या चेस होतील हृतिकचा चांगला बॉल एक सिंगलनंतर बीट केलं गेलं कृष्णाला अठ्ठावीसचं टार्गेट आहे फिल्डिंग पोझिशन सुंदर सजवली आहे रितिकचा हा बॉल चांगला बॉल वेग चांगला आहे वेग चांगला आहे आणि वेग खऱ्या अर्थाने भरपूर होता परंतु हा नोचा इशारा पंचांचा सिंगल जरूर मिळेल जो चेंडू डॉट आला होता तो गाळण्याचं काम बॅटिंग करण्या टीमला आता बेनिफिट मिळालं नो चेंडू आला वाढली गेली एक्स्ट्राने धावसंख्या दोन समोर कृष्णा होते बचाव केला गेला माहिती आहे बॉल जलद गतीने येतोय त्याच्यामुळे मिडल स्टिकवरनं आपण जर बीट झालो तर ज्या बचावात्मकतेची आपल्याला गरज आहे तो बचाव आपल्याला करायला हवा ते केलं गेलं बचाव अगदी पायांच्या मधोमध चेंडू पीच केला गेला थोडासा बचाव करत असताना सिंगल आली आणि सिंगलने इथनं धावसंख्या बनत असताना तीन अठ्ठावीस गरज अजूनही पंचवीस खऱ्या त्याने बनवायचे आहेत अठ्ठावीसचं टार्गेट होतं चोवीस बॉलची मॅच होती तर लगे 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 तर जर आपण पाहिलं गेलं तर बॉल टू रन इक्वेशन जर ठेवायचं असेल ना तर आता येणाऱ्या काहीशा बॉलमध्ये चौकार तर पाहिजेच कारण ज्या दोन चौकाराने टीमची टोटल वाढली होती जी दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये ती दोन चौकार आले तशाच प्रकारे आता या मॅचमध्ये ना शिरकाव करायचं आहे सुरुवातीपासून तर एखादा चौकार पाहिजे तीन बॉल राहिले बॉलरच्या नावावरती एक खराब चेंडूसुद्धा आला नो जिथे ते रिधिक या वेळेला बॉल चांगला बॉल चाललाय मागे एस टी रक्षण सुंदर झालं अगदी आपल्या बॉडीला बॉलवरती जो बॉल त्यांना अडवायचा आहे अगदी त्या बॉलवरती हात पोचवले गेले अडवला गेला बॉलला डायरेक्ट मुळीच प्रयत्न नव्हता कारण बॅकअपसाठी फिल्डर थोडीशी दूरवरती होते ते जाणलं गेलं इथं सिंगल जरूर मिळाली आणि सिंगलनं टीमची धावसंख्या पोचत असताना चार या आकड्यावरती एकोणतीसचं टार्गेट आहे आणि धावसंख्या चार समोर कृष्ण या वेळेला हा बॉल बॉल चालल्या मागे मिळणार नाही धाव संख्या कारण ब्लॅक स्क्रीनवरती हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला हेच असतं खऱ्या अर्थाने प्रोत्साहन कारण जेव्हा जेव्हा तुम्ही खेळाडूला प्रोत्साहन करता ना तेव्हा त्याच्यामधली ते जी खेळाडू वृत्ती असते ना ती बाहेर येते खेळ क्रिकेटचा असो व जीवनातील कोणताही जेव्हा आपल्याला कॉपरेट आणि आपल्याला खेळण्यासाठी प्रवृत्त करणारे जेव्हा प्रेक्षक किंवा खेळाडू असतात ना तेव्हा आपल्याला एक वेगळा प्रोत्साहन मिळतो एक वेगवेगळा उत्साह मिळतो त्याच उत्साहाने खऱ्या त्याने हा बॉल पीच केला गेला जसा बॉल डॉट झाला तसा पूर्णपणे सर्व खेळाडूंनी लगेच त्यांचं स्वागत केलं गेलं की के सुंदर लेंथ होती कृष्णाला थांबून ठेवलं गेलं एक सिंगलही नाही आहे आणि धावसंख्या चार या आकड्यावरती आता बॅटिंग करतोय कृष्णा एवरे सुंदर फटका बॉटोमॅनचा सुंदर वापर फिल्डरच्या हातामध्ये जोपर्यंत चेंडू पोहोचतोय तोपर्यंत एक क्विक सिंगल कंप्लीट केली गेली कृष्णाने आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवत असताना या षटकाची झाली सांगता धावसंख्या दा। पाच एकीकडी गमावला नाही जी ते चेस करतोय टीम कल्याण पॅकर्स एकोणतीसच टार्गेट होतं असं वाटलं होतं की ज्या षटकामधल्या ज्या षटकामधल्या नक्कीच महत्त्वाच्या धावसंख्या आहेत या बनल्या गेल्या नाहीत परंतु अठरा चेंडूमध्ये या दावसंख्या रोखायच्या कशा याच्यासाठी टीम मीटिंग त्या ठिकाणी भरवली गेली जरा जास्त वेळ घेऊ नका जास्त वेळ घ्यायचा नाही आहे त्या ठिकाणी दादा शेलार इलेवन कारण दोन्ही टीम्स जर टीम मीटिंग मिटिंगसाठी वेळ घेईल तर कदाचित ही मॅच भरपूर लांब जाईल कारण एक डिसिजनसाठी आपण भरपूर वेळ थांबलो गेलो त्याच्यामुळे नक्कीच कोणताही प्रकारचा अतिरिक्त वेळ आता वाया घालू नका आणि लगेचच सुरुवात करायची खेळायची राज षटक्रमांक दुसरं पाच बनल्या गेल्यात एकोणतीसचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलं होतं पाच धावसंख्या बनल्या गेल्यात हो स्ट्राईक बन ठेवली गेली कृष्णाने आपल्याकडे कारण माहिती आहे जोपर्यंत मी खेलपट्टीवरती आहे तोपर्यंत धावसंख्या बनवू शकतो आपल्या टीमला पुढे नेऊ शकतो कृष्णाची विकेट ना या मॅच मध्ये भरपूर महत्त्वाची आहे परंतु ती को कोणाच्या खात्यामध्ये जाईल कारण सफळता मिळाली नाही पहिल्या षटकामध्ये ऋतिकला आता आला राज समोर कृष्णा पहिलाच बॉल वेग सुंदर होता वेग सुंदर होता त्या ठिकाणी काय दर्शवतील पंच यांच्याकडे रक्ष नक्कीच केंद्रित करूया डॉट बॉल आलाय कन्वर्शन करू नका वाद करू नका विनंती करेन डॉट बॉल आलाय बहुत यार राज समर कृष्णा यावेळेला महत्त्वाची विकेट आणि आली आहे कृष्णाने सोडला गेला बॉल आणि जो महत्त्वाचा खेळाडू होता मैदानाच्या आतमध्ये अगदी वादल निर्माण करू शकला असता परंतु त्या वादलाला सुरुवातीला शांत केलं गेलं नाही त्या ठिकाणी रितिकने ऋतिकला सफळता मिळाने नाही परंतु त्यानंतर राज या मॅचमध्ये अधिराज्य गाजवत असताना कृष्णाची विकेट आपल्या खात्यामध्ये पाच आकड्यावरती कृष्णा जड पावला नाही मैदानाच्या बाहेर महत्त्वाची विकेट त्यानंतर सेलिब्रेशन पहा कारण ज्या खेळाडूंने गोलंदाजी खूप सुंदररीत्या केली गोलंदाजीच्या जोरावरती त्याने नक्कीच फलंदाजांना थांबून ठेवलं होतं त्याच फलंदाजाला कृष्णाला तुम्ही बॅटिंगच्या माध्यमातून पाहिलं गेलं आणि ज्या अर्थाने विकेट महत्त्वाची होती ती राजच्या खात्यामध्ये इथनं आली गेली आणि खिंडार पाडण्याचं काम पहिल्या विकेटला नक्कीच मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं यश या वेळेला जोराने फटका खेळला गेला तेवढ्याच ताकदीने खऱ्या त्याने फिल्डर पुढे आले कारण त्यांनाही माहिती आहे एक एक धाव भरपूर इम्पॉर्टंट आहे या आता मॅचमध्ये ना संघर्ष दोन्ही टीमचा सेम पाहायला मिळतो आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला एकोणतीस धावसंख्या लवकर बनवायची आहेत ते एकोणतीस धावसंख्या डिफेन्स कशा कराव्या याच्यासाठी अनेक वेळ नक्कीच एस टी रक्षक येणारा प्रत्येक गोलंदाज यांच्यामध्ये कन्व्हर्शन झालं की प्रत्येक बॉल अगदी बोल्यवान तुम्हाला फेकायचं आहे या धावसंख्या आपल्याला डिफेन्स करायचे आहेत म्हणजे जिद्द आणि चिकाटीना या दोन्ही टीमच्या नक्की सर्व खेळाडूंकडे आहेत परंतु ज्या खेळाडूंचा चांगला खेळ अगदी जोमाने राहील तोच संघ आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळेल कोण सरकेल पुढे एकोणतीसचं टार्गेट आहे अद्यापि दाऊ संघ पाहायला गेलं तर सहा स्कोरबोर्ड ती जोडल्या गेला जिथे बॅटिंग करते टीम कल्याण पॅकर्स या वेळेला चांगला बॉल चांगला बॉल परफेक्ट यॉर्कर अगदी आपण पाहिला गेलो ना तर बॉल ज्या गतीने आला ना ज्या गतीने गेला ना त्या गतीने पाठवायचा सुद्धा होता परंतु कदाचित बॉल आधी श्रीरक्षकाच्या हातामध्ये गेला आणि बॅट नंतर फिरली गेली एवढ्या जलद गतीने हा बॉल नक्कीच पीच केला गेला ह्या बॉलवरती गती भरपूर होती कृष्णाने अगदी समोरून ते बॉल फेस केले गेले त्यांनाही माहिती आपल्याकडे गती आहे तशाच प्रकारे गतीने हा बॉल राजने हाताळला गेला आणि या ओमध्ये पूर्णपणे कमबॅक करत असताना इकॉनॉमिकल गोलंदाजी अद्याप त्याने हाताली दोनशे चेंडूचा खेळ शिल्लक एवलेला पुढे आले चांगला बॉल अजून एक चांगला बॉल परंतु स्टंपच्या बाहेर सांगत असताना अंपायर व्हाईट बॉलचा इशारा एक अतिरिक्त का होईना परंतु अतिरिक्त ना एक वेगळा दिळासा मिळाला गेला आहे एक एक धावसंख्या ज्या प्रकारे एखादी मौल्यवान वस्तू आपण घ्यावी तशा प्रकारे मौल्यवान एक एक धावसंख्या या मॅचमध्ये आता दोन्ही टीमसाठी आहे धावसंख्या डिफेन्ससुद्धा करायच्यात फिल्डिंग करायच्या टीमला यावेळेला चांगला बॉल अजून एक आणि कौतुक करेन रक्षकाचे क्लोज विकेट किपिंग त्याच्यासमोर अगदी जलद गतीने बॉल येतोय आणि त्याच गतीच्या नक्कीच बॉलाला बॉलला आपल्या हातामध्ये अडवणं हे तर खूप कठीण असतं क्लोज विकेट किपिंग नक्कीच करत असताना एसटी रक्षक चांगला बॉलसुद्धा होता एस रक्षकाची तेवढी साथ गोलंदाज राजला लाभली आणि वाईट नंतर हा डॉट बॉल शेवटचा बॉल असेल हे षटकामधला यावेळी अजून एक चांगला बॉल अजून एक चांगला बॉल लागोपाठचा दुसरा डॉट बॉल येत असताना राजने पूर्णपणे या मॅचमध्ये आता कंबर कसली आहे दोन फक्त धावसंख्या त्यांनी खर्च केला महत्वाचं काय होतं ते कृष्णाची विकेट त्याने आपल्या खात्यामध्ये जोडली दिली गेली गे, गे आणि आपल्या टीमला एक वेगळा त्या ठिकाणी दर्जा देण्यासाठी त्याची गोलंदाजी ही इकॉनॉमिक राहिली एकोणतीसचं लक्ष होतं धावसंख्या बनल्या गेल्या सहा म्हणजे येणारे बारा चेंडू आणि अजूनही तेवीस धावसंख्येची या मॅचमध्ये गरज उरली आहे ती म्हणजेच कल्याण पाकर्स या टीमला संघर्ष सेम आहे संघर्ष समान आहे एखादा चौकार आला तर या मॅचला अजूनही थोडंसं वेगळं स्वरूप मिळेल वेगळं वळण मिळेल परंतु ज्या वळणावरती दोन गोलंदाजाने सुंदर गोलंदाजी केली ना त्याच लेंथवरती आता ऋषीला खरं उतरावं लागेल कारण दोन गोलंदाजाने बारा चेंडू फेकले गेले फक्त धावसंख्या सहा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं गेला पाच धावसंख्या त्या पाच धावसंख्या होत्या पाच धावसंख्यामध्ये महत्वाचं योगदान होतं ते म्हणजेच कृष्णाचं त्या कृष्णाला बाद करण्याचं यश मिळालं राजला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर दोन धावसंख्या ज्या खर्च केल्या ना त्या दोन धावसंख्या भरपूर इम्पॉर्टंट होत्या आपल्या टीमसाठी म्हणजेच दादा शेलार रिलेव्हन या टीमच्या सर्व खेळाडूंकरिता आता हे सहा चेंडू आहेत ते दिले गेलेत हातामध्ये ऋषीच्या त्याला सहा चेंडू फिकायचे आहेत दावसंख्या तेवीस अजूनही डिफेन्स कशा करायचा याच्यावरती जास्त लक्ष आता केंद्रित करावं लागेल ऋषीला ऋषी या, या पुढे आले फटका तर खेळला गेलाय गॅप गेला, शोधायची होती परंतु फिल्डर सुंदररीत्या त्या ठिकाणी पोचले गेले चेंडू खाली एक सिंगल जरूर मिळाली म्हणजे अजूनही बावीस चेंडू बनवायला लागतील ते म्हणजेच बावीस धावा बनवायला लागतील त्या म्हणजेच अकरा चेंडू मध्ये प्रत्येक एकवीस माफ करा या फटका चांगला आहे फिल्डिंग सुद्धा दर्जेदार झाली आता खऱ्या अर्थाने वीज बनवाव्या लागतील कारण नऊ धाव संख्या कम्प्लीट झालेल्या आहेत थोडीशी क्षमा असावी अजूनही वीस ची गरज आहे दहा चेंडू शिल्लक म्हणजे प्रत्येक बॉल मागे आता दोन दोन धावसंख्या जोडवा लागतील ऋषी या वेळेला चांगला बॉल बॉल चांगला होता जरूर फलंदाज बाद होतील या मॅचमध्ये मी आधीच म्हटलं होतं की एकोणतीस धावसंख्या डिफेन्स सुद्धा होऊ शकतात कारण याच क्रीडांगणावरती चोवीस धावसंख्या कालच्या रात्रीमध्ये तुम्ही डिफेन्स होताना बघितल्या गेल्या याच क्रीडांगणाचा इतिहास अठ्ठावन्न धावसंख्या हायस्कोअर बनला गेला कालच्या दिवसामध्ये तुम्ही सत्तेचाळीस हायस्कोर बघितला गेला अगदी तेतीस धावसंख्या सुद्धा या क्रीडांगणावरती डिफेन्स झालेले आहेत म्हणजेच या क्रीडांगणाचा इतिहास जो आहे ना तो खेळाडूंने बदलवला गेला आणि क्रिकेटचा खेळ हा अनप्रेडिक्टेबल का असू ना ते सांगितलं गेलं आहे आणि या मॅचमध्ये तेच होत असताना एकोणतीस औसंख्या बनवायच्या होत्या संघर्षाच्या जोरावरती गोलंदाजी अगदी सुरेख राहिली भन्नाट वेग राहिला हितिक राज आणि त्यानंतर ऋषी आपल्या वेगाचा परिचय देत असताना तो म्हणजेच कल्याण पॅकर्स या खेळाडूंना गेवला फटका तर चांगला आहे फिल्डर आहे त्या ठिकाणी इझिली आपल्या हातामध्ये कॅच लागोपाटचा दुसरा विकेट आणि या दुसऱ्या विकेटने आत्मविश्वास थोडंसं ढासळत असताना एकोणतीसचं टार्गेट पूर्णपणे पाहिलं गेलं तर जड अवघड परिस्थिती केली गेली विकेट क्रमांक चौथा मैदानाच्या बाहेर लागणारा हा झटका टीम कल्याण पॅकर्सला दोन विकेट हॅट्रिक फटका चांगला गॅप मध्ये जरूर खेळतात या ठिकाणी फिल्डिंग थोडीशी खराब झाली मीच झाले त्या ठिकाणी फिल्डर आणि फिल्डरचं कौतुक करावं लागेल कारण तिथपर्यंत कॅमेरा पोचला की नाही हा सुद्धा प्रश्नचिन्ह होता परंतु त्याने खेळाडू ती दाखवली गेली सांगितलं गेलं की हा चौकार आहे चौकाराने एक वेगळं वळण या मॅचला मिळालं गेलं कारण मिसफिल्डच्या माध्यमातून दोन विकेट नंतर हा चौकार आलाय आणि या षटकामधला हा शेवटचा बॉल शिल्लक रिशी या वेळेला फटका तर खेळला गेला चांगला परंतु मुभा नसणारा हा फटका शेवटच्या बॉलवरती विकेट आलाय म्हणजे या षटकामध्ये सुद्धा आले दोन विकेट प्रत्येक षटकामध्ये पाहिलं गेलं तर कमबॅक झालाय कारण पहिल्या षटकामध्ये आल्या पाच दुसऱ्या षटकामध्ये आल्या दोन जो महत्वाचा षटक राजचा राहिला या राजने राजने बघितलं गेलं तर या मॅचमध्ये पूर्णपणे जो सार होता ना तो सार बदलवला गेला कारण आपल्या टीमला पुढे न्यायची होती कशी तर कमबॅकीच्या जोरावरती कमबॅक केला गेला राजने फक्त दोन धावसंख्येचं षटक ते राहिलं गेलं त्याच्यानंतर ऋषी आले जरूर मिसफील्डच्या माध्यमातून एक चौकार आला परंतु ते परंतु चौकार वगळता जर मागचे चार चेंडू जर पाहिले गेले तर दोन बॉलवरती दोन एकेरी एक आल्या होत्या त्याच्यानंतर दोन विकेट आले होते त्याने भरपूर महत्त्व त्या ठिकाणी राहिलं गेलं आणि शेवटच्या बॉलवरती जो विकेट आला तोही इम्पॉर्टंट होता आता येणारे सहा बॉल एकोणतीसचा टार्गेट होता बनला गेला त्या ठिकाणी दावसंघ्या जर आपण बघितल्या गेल्या तर तेरा आणि येणाऱ्या सहा झेंडू मध्ये अजूनही टार्गेट त्या ठिकाणी कम्प्लीट करायचं आहे ते म्हणजेच बॅटिंग टीमला ते म्हणजेच सोळाचं योगेश षटक क्रमांक चौदा देतोरचं षटक या पिलेला फटका चांगला आहे बॉटरमॅनचा सुंदर वापर अगदी ताकतीचा वापर केला होता ताकतीच्या वापराने गॅपमध्ये ढकळायचं होतं कारण आताचा फलंदाज ड्राईव्ह केलं गेलं या बॉलला मिळतीय सिंगल अजूनही पंधरा बनवायचे आहेत बॉल शिल्लक असताना पाच बॉक्स क्रिकेटमध्ये दहा बारा धावसंख्या बनताना बघितल्यात चेसिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून परंतु पंधरा किंवा पंधरापेक्षा जास्त जेव्हा जेव्हा धावसंख्या असतात ना तेव्हा येणाऱ्या बॉलवरती तुम्हाला अटॅक हा इम्पॉर्टंट असतो अटॅक केला गेला होता परंतु अडवला गेला बॉल या वेळेला पुढे आले चांगला बॉल पुढे आल्यानंतर यॉर्कर बनला गेला कारण जागेवर थांबले असते तर तो थोडासा बाउन्स आला असता परंतु पुढे जाऊन खेळला गेला हा फटका पदत आली त्याचा वापर सुंदर होता त्यामध्ये छो थोडासा कनेक्शन बाटन शेंडूचा कमी राहिला त्या अनुमानाने सिंगल आली अजूनही या मॅचमध्ये धावसंख्या बनवायची आहेत चौदा बॉल शिल्लक असताना चार चेंडू चौदाची गरज या वेळेला फटका जर खेळला गेला चौकार आला असता तर वेगळं दृश्य पाहायला मिळालं असं पण तेवढंच चांगलं चिंटूने क्षेत्ररक्षण केलं अडवला गेला हा बॉल अजूनही तेराची गरज तीन तेरा सध्या तरी स्थिती तीन तेरा कोणाची झाली आहे ती मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता परंतु एखादा चौकार जर आला ना तर या मॅच मधला जो इम्पॉर्टंट पार्ट होता कमबॅक हिचा तो बॅटिंग करण्याची टीम सुद्धा कमबॅक करेल एखादा चौकाराने पुढे आलाय कमबॅक नाहीये दोन तेरा बनवावे लागतील विकेटचं पतन सुद्धा झालंय कंपल्सरी चिसिंग या स्पर्धेचा नियम तर मैदानाच्या आतमध्ये सनी आहेत लागोपाठचे एक चौकारासाठी प्रत्येक चौकारासाठी दोनशे रुपयाचा पारितोषिक असेल सिंगल फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटी इथनं पूर्ण करावी लागेल सांभाळून मॅच झाली फिनिश एकोणतीसचा बचाव अगदी सुरक्षितरित्या केला गेला आणि खरातने या मॅचमध्ये मध्ये उलटफेर तुम्हाला पाहायला मिळाला असं वाटत होतं की पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आल्या तर एकोणतीस धावसंख्या लवकरात लवकर बनतील परंतु आपल्या कामगिरीच्या जोरावरती त्रिपल आर आपल्याला पाहायला मिळाले ऋतिक राज ऋषी यांची खूप चांगल्या प्रकारे उल्लेखनीय